हेलो एवरीवन, यू आर वेलकम ऑन यूट्यूब चैनल लर्न फॉर नॉलेज। डियर स्टूडेंट्स ऑफ फिफ्थ स्टैंडर्ड, टुडे वी आर गोइंग टू लर्न ट्रू फ्रेंड्स क्वेश्चंस एंड आंसर्स। खरे मित्र या लेसनचे क्वेश्चंस आणि आंसर्स आपणास बघावयाची आहेत। ऍक्टिव्हिटी नंबर 2, एनॅक्ट द स्टोरी। या कथेचे नाट्यीकरण करावयाचे आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हा संपूर्ण लेसन आपण लर्न केलेला आहे। याचं नाट्यीकरण जे आहे तर ते आपणास वर्गात सादर करावायचं आहे। ऍक्टिव्हिटी नंबर 3, टेल द स्टोरी इन शॉर्ट इन युअर मदर टंग अँड राईट इट डाऊन। ही कथा तुमच्या मातृभाषेत थोडक्यात सांगायची आहे आणि लिहायची आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण कथा जी आहे तर ती लर्न केलेली आहे। ऍक्टिव्हिटी नंबर 4, युझिंग युअर ओन आयडियाज मेक अँड राईट ॲटलिस्ट 3 अदर फ्रेजेस लाईक द फॉलोइंग। तुमच्या स्वतःच्या कल्पना वापरून खाली दिलेल्या शब्दगटांप्रमाणे प्रत्येकी किमान 3 शब्दगट जे आहेत तर ते तयार करायचे आहेत आणि लिहायचे आहेत। आता पहिली फ्रेज आहे माय कार। यापासून आपल्याला शब्दगट जे आहेत तर ते तयार करायचे आहेत। त्यापासून बघा, माय डॉग, माय नेबर, माय नोटबुक। युअर फ्रेंड, यापासून युअर सिस्टर, युअर पॅरेंट्स, युअर बायसिकल। आमन्स हाऊस, यापासून वेगवेगळ्या फ्रेजेस बघा, राहुल्स फ्रेंड, निलेश बॅट, ममताज स्कूल। हिज मनी, यापासून वेगवेगळ्या फ्रेजेस, हिज नेम, हिज बेल्ट, हिज हॅबिट। हर बुक, यापासून वेगवेगळ्या फ्रेजेस बघा, हर वर्क, हर रिबन, हर फॅशन। इट्स टेल, यापासून फ्रेजेस बघा, इट्स टेल, इट्स नेम, इट्स यूज। त्यानंतर आवर स्कूल, यापासून फ्रेजेस, आवर कॉलेज, आवर सोसायटी, आवर टीममेट्स। त्यानंतर डिअर टीम, यापासून फ्रेजेस, डिअर पिकनिक, डिअर क्लास, डिअर एक्झामिनेशन। बॉईज हॉस्टेल, यापासून फ्रेजेस, गर्ल्स रूम, चिल्ड्रेन्स क्राईज अँड एल्डर्स केअर। अशा प्रकारे या फ्रेजेस, हे शब्दसमूह जे आहेत तर ते आपणास लिहावायची आहेत। ऍक्टिव्हिटी नंबर 5, फिल इन द ॲप्रोप्रिएट डेट्स अँड डेज। गाळलेल्या जागी योग्य ते वार व दिनांक लिहायचे आहेत। सुरुवातीला डेट्स आपल्याला लिहायचे आहेत। येस्टरडे मीन्स काल, टुडे मीन्स आज आणि टुमॉरो मीन्स उद्या। टुडे म्हणजे आज जर 30 एप्रिल असेल तर येस्टरडेची डेट येणार आहे 29 एप्रिल आणि टुमॉरो उद्याची तारीख किती येऊ शकेल तर 1 मे। येस्टरडे म्हणजे काल जर 12 जानेवारी असेल तर टुडेची डेट येणार आहे, आजची दिनांक येणार आहे 13 जानेवारी आणि टुमॉरो उद्याची डेट येणार आहे 14 जानेवारी। टुमॉरो उद्या जर 7 सप्टेंबर असेल तर येस्टरडे काल 5 सप्टेंबर आणि टुडे 6 सप्टेंबर। नेक्स्ट बघा, डेज ऑफ द वीक, आठवड्यातील दिवस। आता टुडे आज जर मंडे असेल तर येस्टरडे येणार आहे संडे म्हणजे काल रविवार आणि टुमॉरो उद्याचं येणार आहे ट्यूजडे म्हणजे मंगळवार। येस्टरडे काल जर वेन्सडे असेल तर टुडे येणार आहे थर्सडे आणि टुमॉरो येणार आहे फ्रायडे। टुमॉरो जर सॅटरडे असेल तर येस्टरडे येणार आहे थर्सडे आणि टुडे येणार आहे फ्रायडे। अशा प्रकारे हा चार्ट कंप्लीट करावायचा आहे। ऍक्टिव्हिटी नंबर 6, फाइंड अँड अंडरलाईन द फॉलोइंग वर्ड्स ऑन पेजेस 22 to 24। पान नंबर 22 ते 24 खालील शब्द शोधायचे आहेत आणि त्यांना अंडरलाईन करायचे आहेत, खुणा करायच्या आहेत। कोणकोणते वर्ड शोधायचे आहेत तर वेल, गुड, बेटर, बेस्ट हे वर्ड शोधायचे आहेत आणि त्यांना अंडरलाईन करायचे आहे। ऍक्टिव्हिटी नंबर 7,
Find the opposites of the following from pages 22 to 24 and write them down. या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पान नंबर 22 ते 24 वर शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. आता टुमारो, टुमारो म्हणजे उद्या, त्याचा अपोजिट आहे यस्टरडे, यस्टरडे मीन्स काल. त्यानंतर रिच, रिच म्हणजे श्रीमंत, त्याचा अपोजिट आहे पुअर, पुअर मीन्स गरीब. त्यानंतर इल, इल म्हणजे आजारी, त्याचा अपोजिट आहे वेल. त्यानंतर कम, कम म्हणजे येणे, त्याचा अपोजिट आहे गो, जाणे. त्यानंतर वर्क म्हणजे काम करणे आणि त्याचा अपोजिट वर्ड आहे रेस्ट. अशा प्रकारे या अपोजिट वर्ड्सच्या जोड्या ज्या आहेत तर त्या लिहायच्या आहेत. ऍक्टिव्हिटी नंबर 8, कम्प्लीट द फॉलोइंग युझिंग एनी सुटेबल ऑप्शन्स फ्रॉम दोज गिवन बिलो. येथे दिलेल्यांपैकी योग्य ते पर्याय निवडायचे आहेत आणि खालील वाक्य जे आहेत तर ते पूर्ण करायचे आहेत. आता खाली बॉक्समध्ये काही पर्याय जे आहेत, ऑप्शन जे आहेत तर ते दिलेले आहेत, त्यांचा उपयोग करून आपल्याला वाक्य जे आहेत तर ती पूर्ण करायची आहेत. तर पहिलं वाक्य आहे, आय डोंट वॉच टी व्ही. सी डझंट वर्क हिअर. ही डझंट हॅव अ सिस्टर. इट डझंट ग्रो टॉल जम्प हाय. म्हणजे आपण एकतर इट डझंट ग्रो टॉल किंवा इट डझंट जम्प हाय अशा प्रकारे ते वाक्य पूर्ण करू शकतो. त्यानंतर पुढे वी डोंट वॉन्ट इट किंवा वी डोंट नो. यू डोंट गेट अँग्री किंवा यू डोंट इट व्हेजिटेबल्स. पुढचं सेंटेन्स, दे डोंट गेट अँग्री ऑर किंवा दे डोंट फॉल इल. अशा प्रकारे ही वाक्य जी आहे तर ती पूर्ण आपण करू शकतो. आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे, ट्रान्सलेट द कम्प्लीट सेंटेन्सेस इन टू युअर मदर टंग. या पूर्ण वाक्यांचे तुमच्या मातृभाषेत भाषांतर करावायचं आहे. आता हे ट्रान्सलेशन भाषांतर कशा प्रकारे होईल ते आपण बघूया. आता आपण जी इंग्रजी सेंटेन्सेस पूर्ण केलेले आहेत, इंग्रजी वाक्य पूर्ण केलेले आहेत, त्याचं ट्रान्सलेशन पुढील प्रमाणे होईल बघा. नंबर 1, आय डोंट वॉच टी व्ही. मी टी व्ही पाहत नाही. नंबर 2, सी डझंट वर्क हिअर. ती येथे काम करीत नाही. नंबर 3, ही डझंट हॅव अ सिस्टर. त्याला बहीण नाही. नंबर 4, इट डझंट ग्रो टॉल ऑर इट डझंट जम्प हाय. ते उंच वाढत नाही किंवा ते उंच उडी मारत नाही. नंबर 5, वी डोंट वॉन्ट इट किंवा वी डोंट नो. ते आम्हाला नको किंवा आम्हाला माहीत नाही. नंबर 6, यू डोंट गेट अँग्री ऑर यू डोंट गेट व्हेजिटेबल. तुम्ही रागावत नाही किंवा तुम्ही भाज्या खात नाही. नंबर 7, दे डोंट गेट अँग्री किंवा दे डोंट फॉल इल. ते रागावत नाहीत किंवा ते आजारी पडत नाहीत. अशा प्रकारे त्याचं ट्रान्सलेशन होईल. ऍक्टिव्हिटी नंबर 9, लिसन टू माय क्वेश्चन अँड कम्प्लीट इट ॲट वन्स. माझा प्रश्न ऐका आणि लगेच पूर्ण करा. या ठिकाणी तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला विचारलेले जे काही प्रश्न आहेत तर ते लगेच तुम्ही पूर्ण करायचे आहेत. या ठिकाणी नमुना उत्तर जे आहेत तर ते दिलेले आहेत. व्हेअर्स माय बुक, व्हेअर्स अवर पेन, व्हेअर्स युअर लायब्ररी, व्हेअर्स द फॅन. अशा प्रकारे हे क्वेश्चन्स जे आहेत तर ते आपल्याला पूर्ण करावायची आहेत. थँक्स फॉर व्हिजिटिंग टू आवर चॅनल. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. थँक्स अ लॉट.